गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील राज्य सहकारी बँकेचे थकित कर्ज व व्याजाची रक्कम रुपये 442,20,74,000 इतक्या रकमेच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 गोडाऊन 26 एप्रिल रोजी सील केले होते. त्यामुळे मागील 2 वर्षापासून सुरळीत सुरू झालेला विठ्ठल पुन्हा अडचणीत येणार या चिंतेने विठ्ठल कारखान्याचे सभासद अस्वस्थ झाले होते. मागील 3 वर्षापासून राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकित कर्ज आणि व्याज यांच्या वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेण्यात येऊ लागला असून विद्यमान संचालक मंडळास गळीत हंगाम सुरू करण्यापासून पार पडेपर्यंत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अशातच या गळीत हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने अनेक वर्षांनंतर 10 लाख गाळपाचा टप्पा पूर्ण करीत 10,81,000 टन इतके गाळप केल्याने समाधान व्यक्त होत होते. परंतु 25 एप्रिल रोजी DRT कडून राज्य बँकेस विठ्ठल कारखान्याची चल मालमत्ता जप्त करण्यास परवानगी मिळाली आणि 3 साखर गोडाऊन सील केले गेले. पुढे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही बाजूंकडून सहकार्याचे शब्द दिले गेले, मात्र तरीही 1 मे रोजी बँकेकडून वृत्तपत्रात साखर गोडाऊन जप्तीचे प्रसिद्धीकरण देण्यात आलं होतं. यातूनच उलटसुलट चर्चाही झाली तर काल 2 मे रोजी याबाबत सुनावणी झाली तर आज विठ्ठलचे 3ही गोडाऊनचे सील काढले गेल्याने समाधान व्यक्त होत आहे. कारखान्याच्या राज्य सहकारी बँकेनं जी गोडाऊन जप्त केली होती ते आज काल न्यायालयाच्या आदेशानुसार आज त्या ठिकाणी गोडाऊनचं सील काढलेलं आहे आणि कारखान्याची गोडाऊन त्या ठिकाणी मुक्त करण्यात आलेली आहे. खरं तर 2021 पासून ही कारवाई चालू होती राज्य सहकारी बँकेची. 2022 आम्ही सत्तेवर आलो, 21 पासूनच ही कारवाई चालू आहे. परंतु 22 सत्तांतर झाल्याच्या नंतर हे प्रचंड अशा प्रकारचं जे कर्ज कारखान्यावरती झालेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं बँकेच्या समोर आमची बाजू मांडत होतो आणि शेतकऱ्याला अग्रक्रम देत होतो, परंतु बँक ऐकायला तयार नव्हती आणि ती बँकेची बाजू बँक तीव्रपणानं मांडत होती. परंतु आम्ही त्याच्यावरती DRD कोर्टामधून स्टे घेतला होता आणि तो DRD कोर्टातला स्टे कालच्या 25 तारखेपर्यंत कंटिन्यू होता. परंतु 25 तारखेला बँकेनं त्यांचं म्हणणं मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी न्यायालयानं तो स्टे उठवण्यात आला आणि तातडीनं 26 तारखेला आमच्या कारखान्याची गोडाऊन त्या ठिकाणी सील करण्यात आली आणि ती सील केल्याच्या नंतर आम्ही सातत्यानं जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये कालच्या तारखेला राज्य सहकारी बँक ही राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्यामुळे राज्य शासनानंही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून विनंती करण्यात आली आणि बँकेनंही कारखान्याची बाजू सकारात्मक मान्य केली आणि त्यामुळं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन न्यायालयानं दिलासा दिला आणि तो कारखाना जो सील केलेला आहे तो सील उघडण्याचे आदेश बँकेला दिले आणि त्या आदेशानुसार आज बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन आमच्या कारखान्याचे सील उघडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एखादा जीवघेणा प्रसंग ओढवावा आणि एका क्षणामध्ये दिलासा मिळावा अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. बँकेचं, सरकारचं आणि न्यायालयाचं आम्ही संचालक मंडळाच्या वतीनं, तमाम शेतकरी सभासदांच्या वतीनं मी या ठिकाणी अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो.